भांडे घासण्यास उशीर झाल्यानं सावतरायनं 12 वर्षीय जयेश चौधरी या मुलाच्या हातावर चटके दिल्याची संतापजनक घटना एकलहरे येथे घडली आहे. दरम्यान सावतरायच्या त्रासाला कंटाळून या मुलानं घरातून पलायन केलं. याबद्दल नाशिक रोड पोलीस ठाण्यात सावतरायविरोधात छळ केलेल्या अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी अधिक माहिती दिली. नाशिक रोड पोलीस स्टेशनला एक अल्पवयीन मुलाच्या अपहरणाबाबत दिनांक 1/3/2020 रोजी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामधील अल्पवयीन मुलगा याला निरीक्षण गृहामध्ये दाखल केल्यानंतर तिथल्या निरीक्षक सुपरवायझर अधीक्षक यांच्या समोर आणि त्या अपहरणाच्या गुन्ह्यातील तपास अंमलदार PSI भालेराव यांच्या समक्ष त्या मुलांनी स्टेटमेंट दिलं की त्याची सावतराई त्याला भांडी घासायला लावायची, फरशी पुसायला लावायची, वेळेत ती कामं नाही झाली तर मारायची. 29 तारखेला तो घरातून ज्या वेळेस गेला त्याच्यापूर्वी 4-5 दिवस त्याला भांडी घासायला लावली, वेळेत भांडी घासून नाही झाली म्हणून त्याला गॅसवरती गुलाबने गरम करून चटके दिले. त्यामुळं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 324 कलमान्वये तसेच ज्युएनल जस्टिस ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल आहे मुलाच्या सावतराईने. जयेश चौधरी यानं दिलेल्या माहितीनुसार पाण्याचे भांडे घासण्यास उशीर झाला म्हणून सावत्र आई वर्षा चौधरी हिनं हाताला चटका दिला, तर बहीण वैष्णवी उठल्यानंतर तिच्या देखील पायाला चटका दिला. सावत्र आईच्या चाचाला कंटाळून जयेश हा शनिवारी शाळेत न जाता दप्तर शाळेच्या पाठीमागे ठेवून पायी नाशिक रोड येथून नाशिक मार्गे गंगापूर रोड सोमेश्वर येथे गेला. सोमेश्वर येथे रात्री रिक्षा चालकांनी अल्पवयीन जयेश याला पोलिसांच्या हवाली केलं. याप्रसंगी वर्षा चौधरी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ नाशिक रोड.